आरएमडी सिंहगड कन्सेप्ट खरंच छान होती. सर्कस वर क्वचितच नाटकं पाहायला मिळतात. प्रेझेंटही छान केलं. एक छान विषय नवीन प्रकारे मांडण्यात आला. सो छान होतं. मॉडर्न कलाचं जे नाटक होतं ते त्यांचा टॉपिक चांगला होता, कंटेंट चांगला होता. मला त्यांचा सेट वगैरे जे हातबाहेर होतं ते आवडलं. तिन्ही नाटक तिन्ही एकांकिका अतिशय उत्तम होत्या. तिन्ही एकांकिकेचे विषय हे संवेदनशील होते. खरं म्हणजे डीवाय पाटीलचा होता, त्यांची कॉन्सेप्ट छान होती. मध्ये मध्ये अप्स अँड डाऊन झाले. म्युझिक वॉज गुड, ऍक्टिंग वॉज गुड, लास्टचं एंडिंग मला आवडलं. आधी मॉडर्नचं आर्ट्स कॉमर्स सायन्सचं होतं, तर त्यांची थीम खूप युनिक होती. डान्स वगैरे ची थीम होती. असं बाकीच्यांचं कम्पॅरिझन मध्ये काहीतरी वेगळं वाटलं आम्हाला. तिसरं जे एफसीचं कॉलेज होतं, एफसीचं होतं, पेंटिंग भारी होते आणि ऍक्टिंग मुळात खूप चांगली होती. दुसरी एकांकिका देखील सुंदर होती. त्यातला जो सेट, जो ट्रक दाखवला होता तो अतिशय सुंदर. सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट तिन्ही एकांकिकांमध्ये ती म्हणजे की म्युझिक टीम. आत्ताची धीरे से आजारेमध्ये कॉन्सेप्ट मला खूप आवडला. लेखन जबरदस्त आहे आणि त्याचं सादरीकरण अत्यंत अप्रतिम पद्धतीने केलं आहे. डिरेक्शन उत्तम, नेपथ्य उत्तम, सादरीकरण उत्तम आणि धीरे से आजारे खूप स्पीडने पुढे जाणार. तिसऱ्या एकांकिकेमध्ये त्याचा जो विषय होता वुमन एम्पॉवरमेंट, सध्या जे आपण बाहेर बघतोय आत्ताच्या काळाला शोभेल असं नाटक तिसऱ्या एकांकिकेमध्ये एफसी कॉलेजने केलेलं होतं. तर तिसरं नाटक PIIT होतं. टॉपिक खूप आउट ऑफ द बॉक्स होता अँड म्युझिक, क्रोमा, लाईक शॅडोज परफेक्ट झाले. ऍक्टिंग एकदम जकास होती. एक वन ऑफ द बेस्ट म्हणू शकतो मी BIIT. पहिलं जे होतं RMD कॉलेजचं, त्यांची कन्सेप्ट सर्कसवर होती, फार युनिक होती. आता जो लीड ॲक्टरचा अभिनय होता तो फार कमाल होता. त्याच्यानंतरचं जे होतं ते पंजाबमध्ये सेट होतं नाटक आणि ते सुद्धा बाकीच्या नाटकांच्या कम्पॅरिझनमध्ये खूप वेगळं होतं. सेकंडवालं जे ट्रकवालं होतं ते बऱ्यापैकी स्लीक झालं पण थोडंसं कुठेतरी कमी असल्यासारखं वाटलं. आणि तिसरं जे होतं BIIT विषय अगदी छान होता, कारण डे टू डे लाईफला रिलेट करणार असा तो विषय होता. पेस नाटकाचा कुठेही असा कंटाळवाणा नाही वाटला, त्यामुळे प्रेझेंटेशन वाईज, ऍक्टिंग वाईज, म्युझिक वाईजही छान झालं नाटक. फर्ग्युसनचं जे आताचं नाटक झालं तर खूपच भारी झालं. सगळे डान्सर्स खूप एनर्जेटिक झाले. त्यांची लीड ॲक्ट्रेस जी होती तिचे सगळे परफॉर्मन्स एनर्जेटिक झाले. तिची गाणं छान झालं, डान्स छान झाला. आज तीन नाटकं राहिली, तीन नाटकं खूप उत्तम होती. आत्तापर्यंत जे नाटकं आपण बघत आलो आहे फिरोदिया करंडकमध्ये, टेक्निकली बघायला गेलो तर इतकं इव्हॉल्व्ह झालं आहे फिरोदिया करंडक ओव्हर द कोर्स ऑफ टाईम की त्याला काही कम्पॅरिझनच नाही आहे. पण बाकी टेक्निकली डान्स, म्युझिक, सेट ब्रिलियंट.